नमस्कार मी हर्षाली झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आज आपण हितगुज या खास कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत गुडघेदुखी पाठदुखी आणि मानदुखी यांसारख्या दैनंदिन त्रासासंदर्भात आणि यावर मार्गदर्शन देखील घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आल्या आहेत डॉक्टर स्मिता पंकज नरम डॉक्टर स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये नमस्कार तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात डॉक्टर पुस्तक प्रकाशित केलंय नाडी परीक्षक आणि डी टॉक्सिफिकेशन तज्ज्ञ आहेत आणि पाचशेहून अधिक पाचशेच्या डॉक्टरांना त्यांनी ट्रेनिंग देखील दिलाय यांनी दोन लाखांहून अधिक जणांना सल्लामसलत केली आहे जागतिक स्तरावर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलाय आणि त्यापैकीच एक जर्मनीचा कश्यप पुरस्कार आहे त्या एकशे आठ पेक्षा अधिक देशांमधील एकाधिक यु एस आधारित रेडिओ आणि टी देखील करतात मी ऐकलंय सल्ला घ्यायला येतात जास्त बसून राहिल्यावर पाठ दुखणे उभं राहून जास्त वेळ काम केल्यामुळे देखील पाठ दुखणे आणि व्यायामामुळे देखील पाठ दुखणे असे त्रास त्यांना होत असतात तर त्या संदर्भातलीच एक खरी कहाणी आपण पाहूयात योगिता महाजन यांची नाम योगिता महाजन है Uh, मैं 43 थ्री ईयर्स ओल्ड हूँ और uh, मुझे नवंबर से बहुत सीवियर बैक पेन था लॉकडाउन पीरियड में हमें ऑनलाइन वर्क करना पड़ता था तो हमें घंटों एक्सेल शीट पर काम करना पड़ता था तो कंप्यूटर रिलेटेड बहुत घंटों बैठने की वजह से भी और मोस्टली किचन में जाते तो हम लोग दो दो घंटा खड़ा रहना है दो अढ़ाई घंटा वर्क करने के लिए तो uh, इसी वजह से मुझे बैक पेन स्टार्ट हो गया उसको मैं निगलेक्ट करती गई और उसके बाद मुझे डिस्क विथ साइटिका हो गया और मैं फिर हॉस्पिटलाइज हुई इसीलिए मैं आयु शक्ति में आई और मैंने यहाँ पर आकर पंचकर्मा का ट्रीटमेंट किया 80 परसेंट तक मुझे आराम है मुझे पैर में बहुत दर्द होता था चल नहीं पाती थी जगह से उठ नहीं पाती थी बट अभी पंचगर्मा ट्रीटमेंट ने मुझे बहुत सारे रिलीफ दिया है तर सर्वसाधारणपणे यातून एक समस्या लक्षात आली की स्नायू मोज म्हणजेच मसल स्प्रेन तर एक्झॅक्टली ते काय असतं मसल स्प्रेन याने म्हणजे की स्नायू मोज जड वजन उचलणे किंवा अचानक हालचाल केल्याने पाठी पाठीच्या स्नायूवर जे मसल्स असतात त्याच्यावर ताण येऊ शकते ज्यामुळे वेदना आणि मा नाजूकपणा येते आराम आणि वेदनामुक्तीसाठी हर्बर फॉर्म्युला पेनमुक्ती एम जे पेनमुक्ती क्रीम हे वापरली तर वेदना दूर होते आणि याच्याबरोबर तुम्ही एक टेबलस्पून प्रत्येकी गव्हाची पीठ सुंठ ओवा लसूणची पीठ हे सगळं पाण्यात घालून मि मिसळून शिजवा आणि ही कोंबट पेस्ट लचक केलेल्या भागावर तीन वेळा लावा आणि एक तास लावून ठेवा आणि बघा की किती फरक पडतो नक्कीच डॉक्टर शो सुरू होण्याआधी तुम्ही मला काही सेलिब्रिटीज आणि व्ही आय पी रुग्णांबद्दल सांगत होतात ज्यांना सायटिका आणि स्पॉडीलायटीस समस्या आहेत hmm. तर त्यामधलेच मधील एक पॉप सिंगर आहे ज्यांनी आयुषक्तीसोबत वीस वर्षांपूर्वी सायटिकापासून hmm. मुक्ती मिळवली होती hmm. तर आपण सगळ्यात आधी त्याचा व्हिडिओ पाहूयात Hi, I'm Dominique. I first discovered Ayushakti 20 years ago when I had developed a spontaneous scoliosis which had made my spine deviate quite severely to the left. And I had very severe uh, sciatic pain for which I was taking a lot of um, strong painkillers. In the UK, the doctors wanted to cut and fuse my spine, and I felt in my heart that this was not the way. Within six weeks of coming here and going on the diet and taking the herbs and having the treatments, my spine was completely straight. Last six weeks I've been doing another panchakarma and have just got the uh, diagnosis that everything is fine, my nervous system is nourished, I feel very calm in myself, I feel strong again. So I would say that Ayushakti and these treatments have really changed my life. तर डॉक्टर यासारखंच दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म आरामासाठी यावर काय उपाय आहे जसं हे डोमनिकला वीस वर्षपर्यंत आत्ता पण परत ते प्रॉब्लेम झाला नाही असंच ते आपण दीर्घकालीन आराम घेऊ आणू शकतात पण हे प्रश्नपूर्वी एक खूपच इम्पॉर्टंट पहिला सायटिका आणि स्पॉन्डिलायटीस म्हणजे काय ते पाहूया तुमच्या मणक्याच्या हाडामध्ये म्हणजे हे जे समजा की तुमचे मणके आहे आणि तिथे हाडाचे मध्ये एक मऊ उशीसारखा हे काटिलेजीस असतात आणि काम करतात ते असं म्हणजे ते एक उशीसारखा असतात राईट ते बाहेर पडतात किंवा खराब होतात आणि नसाला जर स्पर्श केला जसे इथे केला आहे तर अत्यंत त्रास होऊ अशी वेदना उत्पन्न करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तीव्र वेदना होतील वाकणे वळणे उचलणे उभे राहणे आणि चालणे यामुळे आणखी त्रास होतो आणि कधीकधी संधिवातमुळे मणकेच्या गॅप पण कमी होतो जसे इथे हे गॅप आहे ते कमी होतो आणि नसा दाबतात त्याच्या ज्याच्यामुळे हाता पायात, मुंग्या येतात पोटऱ्या दुखतात खूप जास्त वात असले की सानयू स्नायू आमचे जे स्नायू असतात ते टाथरतात वेदना आणि डिस्कमधील अंतर कमी होतो जास्त आमाने डिस्क सुजते आणि नस दबले जाते नक्कीच डॉक्टर तर नेक्स्ट आयुषक्तीने जगभरात बत्तीसहून अधिक शोध निबंध प्रकाशित केले आहेत आणि ते तुमच्या विशेष थ्री आर सूत्रांवर आधारित आहेत वेदना सहन करणाऱ्या कोणाचेही जीवन याद्वारे कसं बदलू शकतं हे तुम्ही सांगू शकाल नक्कीच पण पूर्वी आधी मी माझी स्वतःची स्टोरी सांगते सात वर्षापूर्वी एके दिवशी माझी पाठ इतकी ताट झाली होती की मला वाकणे शक्य होत नव्हते माझ्या कमरेपासून मांड्यापर्यंत तीव्र वेदना होत होत्या चालताना मी लंगडत होती वेदना कमी करण्यासाठी मी काही फिजिओथेरपी एक्सरसाइज वगैरे केले आणि त्यामुळे फक्त तात्पुरता आराम मिळाला आणि पुन्हा वेदना सुरू झाल्या आयुष्यक्तीचे यू एसमध्ये आमचे काही क्लिनिक आहेत आणि मी यू एसमधल्या डॉक्टरांच्या ट्रेनिंगसाठी एका आठवड्यातच प्रवास करणार होते तर त्यावेळी चालताना मी पूर्ण एअरपोर्टवर लंगडत होती मी पोचल्यानंतर न्यूयॉर्कमधील माझे विद्यार्थी आहेत डॉक्टर स्टीवन आणि डॉक्टर थॉमस यांनी पाठीवर आयुष्यक्तीच्याच पेट्रोटी मर्म केले ते आमच्याकडूनच शिकले होते आणि मला फक्त दोन दिवस बरे वाटले आणि परत तेच वेदना सुरू झाली आत्ता मला कळाले की हे गंभीर त्रास आहे लगेच मी पेनमुक्ती एम जे पेनमुक्ती संधिकेल घेतले ते यू एसमध्ये पण मिळते आणि त्यांनी माझे प्राण वाचवले माझी टूर आ, कम्प्लीट झाली ते घेतले तोपर्यंत मला वेदना होत नव्हती तीन आठवड्यानंतर मी घरी आली आणि लगेच एम आर आय केले सायटिका कन्फर्म झाला डिश सुजली होती आणि माझ्या नसांना स्पर्श करत होत्या मी ताबडतोब डिटॉक्स आहार हर्बल फॉर्म्युला आणि घरगुती उपचारसह संपूर्ण आर्थ्रॉक्स प्रोग्राम सुरू केला तुम्हाला विश्वास बसणार नाही पण फक्त तीन आठवड्यातच मी डिटॉक्स पूर्ण केल्यावर पुढे वाकू शकत होती नीट चालू शकत होती मला माहीत होतं की माझ्या सायटिका दुरस्त करणे अतिआवश्यक आहेत म्हणून मी नंतर मी नर्व्स आणि वर्टिब्रा दुरुस्त करण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि शेवटी आठ महिन्याच्या कार्यक्रमनंतर एम आर आय काढले तेव्हा डिस्क पुन्हा जागेवर स्थिरावली अत असे दिसली एम आर आयमध्ये आणि आज माझे वय साठ वर्षाहून अधिक आहेत मी रोज व्यायाम करते रोज तीस मिनिट नियमितपणे नृत्य करते रनिंग करते पण मला काही पेन नाही तर आथ्रोक्सची जे पहिली पायरी आहेत ती आहेत रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे आयुषक्ती डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वात आणि आमाचे टॉक्सिन्स पदार्थ साध्या मणकामधून काढून टाकणे हा पहिला आर याला तीन आठवडा लागतात आणि तीन आठवड्यात वेदनामध्ये चाळीस ते साठ टक्केपर्यंत नक्कीच फरक दिसतो असा आमचे रेकॉर्डमध्ये आम्ही पाहिला आहे म्हणजे जुनी वेदनामध्ये पण दिसतो तर आता पाहूया हे एक होम रेमेडीज आता आम्ही हे होम रेमेडी दाखवते तुमच्यासाठी इथे घरगत्तू उपचार ज्याला पिंडस्वेत म्हणतात ते शेअर करीत आहेत तुम्ही एक चोकोनी कॉटन कापड घेऊ शकतात त्यात एक कप सुंठ आणि ओवाचे पावडरचे पुडाचे मिश्रण मिळावा आता त्याची दोन पोटली तयार करा आणि ते व्यवस्थित बांधा आणि तवेवर पोटली गरम करून ते तुमच्या सांध्यावर लावा आणि गरम सेक घ्या त्याच्याने तुम तुमच्या वेदना आणि सूज नक्कीच कमी होईल तर डॉक्टर आता सगळ्यात महत्त्वाचं स्पायनल स्टेनोसिसपासून नव्वद टक्के आराम हा कसा मिळतो तर स्पायनल स्पायनल स्टेनोसिसमध्ये मणकेच्या गॅप जे असतात म्हणजे डिस्क जे सुकते वाताने आणि म्हणून ते गॅप कमी होऊन नस दाबते तर हे आपल्याकडे एक व्हिडिओ आहे ज्याला स्पायनल स्टेनोसिस होता वीस वर्षापासून ते इतने इतक त्रास होता होता वीडियो अपन पहू मेरा नाम वसंत मांगड़े मैं बोरोली में रहता हूँ बुराई में मैं 20 साल से बैक पेनिंग का बीमारी से बहुत तकलीफ में था थोड़ा थोड़ा हर पाँच साल में तीन साल में मेरे को तकलीफ होता था मैं आर्थोपेडिक का ट्रीटमेंट देता था पंद्रह साल से मगर मेरे को पंद्रह अभी ये साल अठारह साल के बाद मेरे को बहुत तभी तो मैं आर्थोपेडिक के पास गया तो आर्थोपेडिक वाले बोले कि आपको सर्जरी करना पड़ेगा तो ये वीक होएगा नहीं तो नहीं होगा मगर मेरे को अपने आयुर्वेदिक विश्वास था करके मैं आयु शक्ति के पास आया तबियत का सारा प्रॉब्लम जो पेनिंग था वो हंड्रेड परसेंट रिकवरी होगा मेरा जो बाकी पैर का वीकनेस जो है वह 60 परसेंट उसके लिए मेरे को आयुर्वेदा के ऊपर बहुत विश्वास है आर्थोपेडिक ने जो मेरे को बताया था कि ऑपरेशन के सिवाय दूसरा रास्ता नहीं है मगर मेरे को आयुर्वेद के ऊपर भरोसा है तो मैं हंड्रेड परसेंट इसमें रिकवर हो गया और ये बीमारी से मैं पूरा जिंदगी भर एकदम विश्वास हो गया कि आयुर्वेदा यह सबसे बेस्ट बिना सर्जरी का इलाज है तर पहिल्या बद्दल डॉक्टर तुम्ही सांगितलं पण दुसरा आर म्हणजे नेमकं काय सर so, दुसरा आर म्हणजे रिपेअर सांदे आणि हाडाची दुरुस्ती करणे तुमच्या आहार ते फारच महत्त्वाचे आहे आहारमध्ये तुम्हाला गहू ब्रेड मांसाहार रेड मीट आंबट आणि तळलेले अन्न या आहारचे सेवन बंद करायचे आहे तुम्ही जर नॉनव्हेजच्या आधी असेल तर कधी कधी फिश चिकन एग घेऊ शकतात आणि त्याच्याबरोबर तुम्ही ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी पालेभाजी मूंग इत्यादी जास्त घ्या यामुळे तुमची वेदना आणि सूज कमी होईल मी तुम्हाला एक घरगुती उपचार सांगते ज्याने नक्की सूज आणि वेदना कमी होणाऱ्या मदत होईल डिंक गर गम शालमली सांगतात इंग्लिशमध्ये एक मोठा चमचा भरून घ्या मेथीची पुढं एक लहान चमचा लहान अर्धा चमचे लसणाची पेस्ट आणि लहान अर्धे चमचे ओव्याची पुडं एक चमचे धणेची पुडं हे सगळे पाव चमचा तुपात शिजवावे आणि त्याच्यामध्ये पाणी एक कप पाणी टाकून शिजवावे आणि हे पाणी हे जे मिश्रण आहे कोंबड ते दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावे त्याने नक्कीच सूज आणि वेदना कमी होणार नक्कीच डॉक्टर तसंच मला आयुष्यतेची हर्बल फॉर्म्युले माहिती आहेत जी प्राचीन सिद्ध आहेत तर वेदनेची हर्बल सूत्रे नेमकी कोणती आहेत तर प्रत्येक समस्येसाठी जुनाट समस्येसाठी आपल्याला फक्त आहार घरगुती उपाय किंवा डिटॉक्स करूनच फायदा मिळणार नाही त्याच्याबरोबर डीप काम करणारे आयुष्यक्तीचे हर्बल फॉर्म्युले घेणे फार महत्त्वाचे असते प्रत्येक जुनाट समस्येसाठी आयुष्यक्तीचे हर्बल फॉर्म्युले जसे की पेनमुक्ती एम जे पेनमुक्ती संधिकेल आणि पेनमुक्ती क्रीम वापरणे फारच महत्त्वाचे असते आता पाहूयात अमेरिकन मेडिकल जर्नलने आयुष्यक्ती हर्बल फॉर्म्युला पेनमुक्ती एम जे संधिकल आणि पेनमुक्ती क्रीम यावर एक शोधनिबंध प्रकाशित केला आहे पाहूयात हे संधिकॅल पेनमुक्ती क्रीम दोन गटात देण्यात आले दोघेही वेदनाशामक औषधांवर अवलंबून होते दोन्हीही गट पाच मिनिटांपेक्षा जास्त चालू शकत नव्हते व्यायाम करू शकत नव्हते आणि ऑफिसमध्ये बसूनसुद्धा काम करण्यात त्रास होत होता नव्वद दिवसानंतर प्लॅसिबो गटामध्ये कोणताही बदल झाला नाही आणि नव्वद दिवसानंतर पेनमुक्ती गटामध्ये खालील बदल झाला एक वेळ तीन मि तीस मिनटांपेक्षा जास्त चालू शकत होते ऑफिस वर्क करू शकत होते आणि व्यायामही वेदनामुक्त करून करू शकत होते तर डॉक्टर तुम्ही दिलेले दोन आर खूपच मौल्यवान आहेत आणि जगभरातील लाखो लोकांवर उपाय देखील सिद्ध झाले आहेत तीन लाखांहून अधिक वेदनानी त्रस्त लोकांना मदत केली आहे आता तिसरा आर म्हणजे काय आणि आपल्या वेदनांवर उपचार करण्यासाठी ते कसं वापरावं यासाठी थोडं सांगा तिसरा आर म्हणजे रिन्यू आपण टॉक्सिन्स काढल्यानंतर म्हणजे हे पुनर्उत्पत्ती करणे रिन्यू म्हणजे पुनर्उत्पत्ती करणे तर टॉक्सिन्स काढून टाकण्यानंतर हाडाची दुरुस्ती कर केल्यानंतर आणि आयुर्वेदाच्या प्राचीन पद्धती वापरून आता आपण हाडाचे उपस्थिती पुन्हा तयार करतो हे आयुषक्ती डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आहार आणि घृत तेल औषधी वापरूनच केले जाते नक्कीच आयुषक्ती जगभर प्रसिद्ध आहे चला तर मग पाहूयात पाश्चात्य डॉक्टर आयुष्यक्तीबद्दल काय म्हणतात गेल्या बत्तीस वर्षांपासून आयुष शक्तीनं जगभरात एकशे आठ देशांमध्ये पंधरा लाखांहून अधिक लोकांचे जुने आजार यशस्वीपणे बरे केलेत आर्थ्रायटिस अस्थमा डायबिटीस हृदयरोग त्वचेचे विकार तणाव आणि डिप्रेशन केसांचं गळणं पोटाच्या समस्या लठ्ठपणा पीसीओडी वंध्यत्व बालरोग आणि इतर अनेक जुने आजार बरे करण्यात आयुष शक्ती स्पेशलाइज्ड आहे आयुष शक्तीची स्थापना वैद्य स्मिता नरम यांनी केली आहे ही कंपनी डब्ल्यू एच ओ जी एम पी आणि आय एसओ दोन हजार पंधरा प्रमाणित आहे आयुष शक्तीच्या प्रभावी उत्पादनांना उच्च तंत्रज्ञान जसं की एचपीटीएलसी ए एस आणि युरोपियन लॅबोरेटरीमध्ये तपासलं जातं हे सुनिश्चित करण्यासाठी की आयुष शक्तीची उत्पादनं सुरक्षित आणि प्रभावी आहेत आयुष शक्ती उत्पादनांची क्षमता अनेक आंतरराष्ट्रीय प्रकाशन स्तरावर सिद्ध झाली आहे आयुष शक्तीनं शेकडो विदेशी डॉक्टरांना नाडी परीक्षण आणि आयुर्वेद यामध्ये प्रशिक्षित केलं आहे आयुष शक्तीचे मुंबई गोवा आणि जर्मनी इथे तीन दवाखाने आहेत जिथे लोक जुन्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचं डिटॉक्स पंचकर्म करायला येतात आमचा टोल फ्री क्रमांक आहे एक आठ शून्य शून्य दोन सहा सहा तीन शून्य शून्य एक आणि भारताबाहेरील रुग्णांसाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे एक आठ शून्य शून्य दोन आठ शून्य शून्य नऊ शून्य सहा आमचा ईमेल आय डी इन्फो ॲट आयुष्यक्ती डॉट कॉम तर आयुषक्ती क्लिनिकद्वारे आतापर्यंत जगभरातील दीडशेहून अधिक लोकांनी त्याचे उत्पन्न दुप्पट केलंय आणि त्याच हजारो लोकांचे आरोग्य बदलण्यास मदत केली आहे तुम्हाला जर तुमचे उत्पन्न दुप्पट करायचं असेल आणि लोकांच्या जीवनात बदल घडवायचा असेल तर तुम्ही आयुषक्ती फ्रँचायसी बनू शकता त्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि जगात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर आयुषक्ती फ्रँचायझी बनण्यासाठी या नंबरवर नक्की कॉल करा एक आठ शून्य शून्य दोन सहा सहा तीन शून्य शून्य एक तर प्रेक्षकांनो आपल्याला इतरही कोणत्या आरोग्य समस्यांवरती चर्चा करायची फ़ड़ असेल तर आम्हाला नक्की कळवा आता फटाफट टिप्सची वेळ आली आहे तर डॉक्टर जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय टिप्स द्याल ब्लोटिंग म्हणजे पेट फुगडे गॅस अपचन आणि पचनचे जे आपले प्रॉब्लेम असतात त्याच्यापासून आराम मिळवण्यासाठी एक घरगुती किचन रेमेडी प्रत्येकी एक चमचे जिरा धनिया बडे शॉप त्याच्यामध्ये आधा चमच सुंठ पावडर आणि पाव चमच अजवाईनचे पुडं सगळ्यांना एक ग्लास पाण्यामध्ये मिसळून प्यावे आणि हे मिश्रण तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या त्याने तुम्हाला नक्कीच पचनमध्ये फायदा होणार गॅसेस वगैरे कमी होणार तर मी अशीच टिप घेऊन परत येणार तर तुम्ही खुशाल राहा आणि आनंदी राहा तुम्हाला जर आयुषक्तीची फ्रँचायझी पाहिजे असेल किंवा आपल्याला आयुष्यक्ती डॉक्टरांना भेटायचं असेल तर आम्हाला आमच्या टोल फ्री क्रमांकावर नक्की कॉन्टॅक्ट करा एक आठ शून्य शून्य दोन सहा सहा तीन शून्य शून्य एक इतर देशांकरिता संपर्क साधा किंवा आम्हाला इन्फो द रेट डॉट वर ईमेल करा यांची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम तर डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी तुमचे धन्यवाद थँक्यू कार्यक्रमात वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहात झी चोवीस तास लाल मातीतली पुस्ती म्हणजे